दिवाळी नंतर नववी ते बारावी नंतरचे बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय हा शिक्षण विभागाने घेतलाय, परंतु अकरावी प्रवेशाचे भिजत घोंगडे अजूनही कायम आहे। राज्यभरात अद्याप सुमारे 7 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असून शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्गांतर्गत झालेले प्रवेश संरक्षित कसे करायचे हा महत्त्वाचा प्रश्न आहे। हा पेच सोडवण्यासाठी राज्य सरकार आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचारत आहे।